वडिलांना राज्यपाल बनवणार वचन दिलं होतं, अजूनही निर्णय नाही असं म्हटलेल्या अभिजित अडसूळ यांनी भाजपनं दिलेल्या वचनावर अद्यापही निर्णय नाही असं अभिजित अडसूळ यांचं म्हणणं आहे. अमरावतीमधून माघार घेण्याची विनंती करत भाजपने वचन दिलेलं होतं असं देखील अभिजित अडसूळ यांनी सांगितलंय. अमितभाईंनी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींनी जेव्हा अडसूळ साहेबांना विनंती केली की आपण ही लोकसभा लढू नये त्याच्या जागी आम्ही आपल्याला राज्यपाल पद देतो आहे, तरीही अडसूळ साहेबांनी सांगितलं की नाही मला लोकसभा लढण्यात जास्त इंटरेस्ट आहे, पण तरीही अमितभाईंनी हात धरून त्यांना सांगितलं की आपण बाळासाहेबांबरोबर शिवसेनेच्या चरणघडणीत काम केलेलं आहे आणि आम्ही आपल्याला जवळून पाहिलेलं, त्यामुळे आपण कृपया राज्यपाल व्हावे ही आमची इच्छा आहे. तेव्हा अडसूळ साहेबांनी पण त्यांच्या विनंतीला मान दिला. ज्या प्रवीण दरेकरांनी गेले 2 वर्षापासून मुंबई बँकेमध्ये आज ज्या ठिकाणी ते अध्यक्ष म्हणून बसलेले आहेत त्या ठिकाणी ती डायरेक्टर पदाची जागा, तेव्हा फॉर्म जेव्हा मागे घ्यायला गेलो जेव्हा सगळं सरकार विरोधामध्ये होतं, तिघं आम्ही चौघं गेलो त्या ठिकाणी शब्द दिला यांनी, 3-3 वेळा देवेंद्रजींनी विचारलं तुम्ही त्याला कॉप करून घेणार का, हो घेणार. त्यामुळे प्रवीण दरेकरांच्या शब्दाला काय आम्ही फार जास्त किंमत देत